बकरी ईद हा मुस्लिमांचा मोठा सण जवळ येत आहे. बरेच शेतकरी बकरी ईदमध्ये विकण्यासाठी शेळीपालनाचा मूळ व्यवसाय करत असतात. बकरी ईदमध्ये 20 ते 50 हजार रुपयाला बकरे हे विकले जातात. पण संगमनेर तालुक्यातील मालदाड गावातील शेतकऱ्याच्या बकऱ्याला चक्क 15 लाखांची मागणी आहे. पाहूयात. बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. शेतीबरोबरच शेळीपालनही अनेक शेतकरी करत असतात. संगमनेरचे महेंद्र नवले आणि त्यांचा बकरा ह्या बकऱ्याला सध्या मार्केटमध्ये 10 ते 15 लाखांची मागणी आहे. कारण त्याच्या डोक्यावर असलेली चंद्रकोर. हो, विकणार ना. विकायला काय, आमची जे योग्य किंमत आली ती आम्ही द्यायला मनाप्रमाणे जर किंमत आली ना आम्ही देऊ शकतो. किती आहे आमचा प्रयोग व्यवसाय. शेतीबरोबर आमच्या असे 4-5 शाळे आहे. तो असं झाला बोकड. मग आम्हाला एका मुसलमानाने सांगितलं बा घरी आलती आणि याच्या चंद्रकोरी. मग तिथून पुढे आम्ही त्याला चांगलं मुलासारखं जपलं, लहानचं मोठं केलं. आता ते 18 महिन्यात झालेलं आहे तसं. आम्ही त्याला शेंगदाणा पेंड, गहू, मका, घास आम्ही त्याला भरपूर असे खाद्य टाकतो. तो 2 महिन्याचा 3 महिन्याचा झाला त्यावेळेस आम्हाला समजलं बा याच्यावर चंद्रकोरी. एक इथं संगमनेरचे व्यापारी आला, त्यांना सांगितलं याच्यावर चंद्रकोरीला चांगलं सांभाळा. आम्ही आमच्या मुलासारखं त्याला सांभाळलं. तो कमीत कमीत आता 17-18 महिन्याचा बोकड झालेला आहे. 2 दात केलेले आहे त्याने. त्याला आम्ही शेंगदाणा पेंड घालतो, शेंगदाणे घालतो, हरभरे घालतो, मका घालतो, गहू घालतो. म्हणजे असं आपण मुलाला समजतीने असं आम्ही त्याला सांभाळलेले. संगमनेर शहरापासून 8 ते 9 किलोमीटर जवळ असलेल्या मालदाड गावात महेंद्र नवले त्यांचा हा चंद्रकोर असलेलं बोकड सध्या तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. मालदाड गावच्या महेंद्र नवले यांचा हा सोन्या बोकड डोक्यावर चंद्रकोर असल्यानं लाख मोलाचा बनला आहे. मात्र आता त्यांना त्यांचा बोकड चोरी जाण्याची शंका येऊ लागली आहे. त्यामुळे ते रात्री हे पहारा देत असतात. हे 2 लाख मोलाचं बोकड महेंद्र नवले यांच्यासाठी तारक ठरलं नाही. त्याच्यामुळं त्यांचं नशीबच उजळल्याचं पाहायला भेटत आहे. म्हणजे नित्यनेमाने त्याला आंघोळ वगैरे डेली आंघोळ चालू आहे. शॅम्पू लावून नेहमी त्याची नित्यनेमाने आंघोळ घेतली जाते. कारण म्हणजे घरातील फॅमिली मेंबरप्रमाणे त्याची त्याला पूर्णपणे हे केलेली, त्याची जोपासना केलेली. म्हणून आमचा पूर्णपणे त्याच्यावरती जीव गोतलेला आहे. भीती आहे ना. म्हणून मग आम्ही म्हणजे रात्रीचं बाहेर झोपतो ना त्याच्याजवळ. म्हणजे ज्या वेळेला म्हणजे त्याचे ज्यादा प्रसार झाला तेव्हापासूनच आम्हाला म्हणजे त्याची भीती वाटू राहिली ना. कारण समजा आज 15-20 लाखाची आपल्याजवळ हा ऐवजी आहे. कारण याची तर जोपासना आपल्याला करावीच लागेल ना. हो, एक जण म्हणजे असं आळीपाळीने ना समजा म्हणजे तो झोपल्यानंतर एक जण म्हणजे जागा राहतो. जोपर्यंत लोकांच्या चर्चेमध्ये नव्हतो तोपर्यंत भीती वाटत नव्हती आम्हाला. पण जेव्हा लोकांचे फोन येऊ राहिले तेव्हापासून आम्हाला पण भीती वाटू राहिली ना. कारण या बोकडचे ज्या वेळेला चंद्राचे कोर याच्या कपाळावरती दिसल्यानंतर काही व्यापारी आल्यानंतर आहे ना त्याची ज्यादा प्रसिद्धी होत गेली. काही ते चंद्राचे कोर असलेला बोकड महेंद्र गोपीनाथ नवले यांच्याकडे त्याचा प्रसार माध्यमातून जास्त आणखी लोकांपर्यंत त्याचं प्रसार झाला आणि त्याची मागणी कमीत कमी म्हणजे 5 लाखापासून म्हणजे सुरुवात झालेली त्याच्यावाली. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, संगमनेर.